नमस्कार, मी वर्षा जोशी शबरीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मंडईमधली सर्वात दुर्लक्षित झालेली भाजी म्हणजे सुरण. सुरणाच्या भाजीच्या नादाला सहसा कोणी लागत नाही, कारण ते सुरण खाजरं असतं आणि बऱ्याच लोकांना ते भाजी बनवता पण येत नाही. पण सुरण हे डायबिटीसच्या लोकांकरता अतिशय उत्तम भाजी आहे. त्याचप्रमाणे ॲनिमिया चा त्रास ज्यांना आहे, ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, अशा लोकांच्या शरीरातले रेड ब्लड सेल्स वाढवून हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित करण्याकरता सुरणाचा फायदा होतो. त्याचप्रमाणे सुरणामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे ते आपली त्वचा चिरतरुण ठेवण्याकरता मदत करतं. तसंच त्वचेवरती आपल्या ग्लो येतो सुरणाची भाजी खाल्ल्यामुळे. तर असा या सुरणाचा आज मी तुम्हाला ग्रेव्हीतली भाजी रस्सा भाजी करून दाखवणार आहे. तर चला आपण त्याचं साहित्य बघूयात. हे सुरणाचे असे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत. हे मी पाण्यामध्ये कुकरमध्ये एक अर्ध लिंबू, त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी एक चमचा हळद घालून एकच शिट्टी करून घेतलेली आहे. जास्त शिजवायचं नाही त्याला, ते एका शिट्टीमध्ये पण शिजतं. ते आपल्याला असं अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं आहे. हे इथे मी ग्रेव्ही करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा, दोन टॅमॅटो, एक हिरवी मिरची, चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंचा आलंचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याची अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, अर्धी वाटी एक वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे फोडणीकरता मला जिरं लागणार आहे, हिंग लागणार आहे, हळद लागणार आहे, ते गरम मसाला लागणार आहे मला आणि हा कांदा लसूण मसाला आहे. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, हे जे फोडी करून घेतलेले आहेत ह्यांना मी तळून घेते. डीप फ्राय तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. मी ह्याला डीप फ्राय करून तळून घेते पहिल्यांदा या फोडी, नंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तेल तापलेलं आहे आपलं इथे. लिंबू घातलं आहे आपण शिजवताना, त्याच्यामुळे हा सुरण तुम्हाला खाजणार नाही, कारण सुरणामध्ये खाजणाऱ्या प्रॉपर्टीज असतात. सुरण जर तसाच खाल्ला तर घशाला खाज सुटू शकतो, त्याच्यामुळे मी ह्याच्यात लिंबू घालून ह्याला उकळून घेतलेला आहे. तर बघा, मी असे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत त्याला असं छान तळून घेतलेलं आहे. आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात. इथे मी पॅनमध्ये तेल तापायला ठेवले ऑलरेडी. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालते. थोडासा हिंग पाव चमचा, हळद घालते मी, दोन चमचा कांदा लसूण मसाला घातलाय मी इथे. आणि ही ग्रेव्ही जी करून ठेवली आहे, तुम्हाला या ग्रेव्हीचे डिटेल्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा माझा. ग्रेव्हीचं साहित्य पण तुम्हाला त्याच्यामध्ये देईल आणि सुरणाचे काप कसे करायचे आणि ते तळायचे कसे ह्याची पण व्यवस्थित मी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला. ते जरा चेक करा तुम्ही. तर ही ग्रेव्ही आता मी याच्यात घालणार आहे.
आता तेलची पेस्ट होणार, आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यात 1 चमचा गरम मसाला टाकते. थोडंसं मीठ टाकते मी. आणि ग्रेव्ही अशी छान अशी परतून घ्यायची. कोणाला जर उपासाची भाजी करायची असेल, कारण सुरण हे नवरात्रामध्ये खातात, तुम्हाला जर का उपासाची भाजी करायची असेल तर तुम्ही कांदा लसूण नाही घातला तरी चालेल. नुसता टॅमॅटो आणि त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा आणि मिरची घालून ग्रेव्ही बनवली तरी ही भाजी खूप छान लागते. कांदा तुम्ही स्किप करू शकता. बघा हे तेल बाजूला व्हायला लागलं ग्रेव्हीची. असं झालं की समजायचं की आपली ग्रेव्ही फ्राय करून झालेली आहे व्यवस्थित. तयार ठेवला. त्याच्यामध्ये मी हे दही घातलेलं आहे आधी वाटी, एक वाटी ते मी घालणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल आणि भाजी अजून मिक्स करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता, जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं. तर कसुरी मेथी अशी हातावरती चुरून घालायची. भाजी भातासोबत पोळीसोबत एकदम छान लागते. हे बघा आता छानपैकी त्याला तेल सुटायला लागलं आहे, तेल सगळं असं वरती यायला लागलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालते मी आता. ज्या जेवढं पातळ हवं असेल ग्रेव्ही त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला. आणि या ग्रेव्हीला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला सुरणाचे तुकडे जे आपण तळून ठेवलेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आपल्याला ग्रेव्हीला जरा छानपैकी उकळी येऊ दे. बघा ग्रेव्हीला छान उकळी आली आहे. आता मी याच्यामध्ये हे सुरणाचे काप टाकणार आहे सगळे. मी याला एक छान बॉईल येऊन देणार आहे. याच्यामध्ये तुम्ही मटण मसाला चिकन मसाला ॲड केला तर तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्याचं पण फिलिंग येऊ शकेल. पनीरच्या वगैरे भाज्या सगळ्या फिक्या पडतील या भाजीसमोर. मस्त उकळती आपली भाजी, वास पण छान सुटला एकदम मस्त. ग्रेव्हीला पण गाठ करणार आहे. मी गॅस बंद करणार आहे. भाजी झाली आपली, कारण ते सुरण ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलं आहे आणि तळल्यामुळे अजून शिजलं आहे, त्याच्यामुळे त्याला अजून जास्त काय ह्याची गरज नाही, ते शिजवायची काही गरज नाही. तर आता मी हे सर्व करून देते, गॅस बंद करते.
थोडीशी कोथिंबीर टाकूया गार्निशिंगला. तर ही आपली तयार झाली सुरणातली सुरणाची ग्रेव्हीतली भाजी सुरण मसाला. ही भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला कमेंट्स करायला विसरू नका. माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, माझी रेसिपी माझ्या रेसिपीज जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि माझं चॅनल शबरीज किचन सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूयात माझ्या याच चॅनलमध्ये शबरीज किचनमध्ये अजून एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.